दहा वर्ष गडचुले विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. 10 वर्षात मी जिल्ह्याचे अनेक प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मागील वेळेस लोकसभेसाठी सुद्धा उभा होतो पण अतिशय कमी मताने मी पडलो. आणि पडलो जरी असलो तरी सतत आजही संपर्कात आहे, आजही कामात आहे, लोकांच्या समस्या घेऊन सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे. आजही 24 तासापैकी 12 ते 14 तास कार्यालय माझं सुरू आहे लोकांच्या सेवेसाठी. म्हणून पक्षाने मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून मी लोकांच्या कामासाठी सेवेसाठी पुन्हा उभा आहे. 10 वर्ष आमदार असताना विशेष जे महत्त्वाचे प्रश्न आहे जिल्ह्यात ज्याच्यामुळे विकास कुठलेला आहे, रुकलेला, अडलेला आहे, ते म्हणजे सिंचन प्रकल्प. माझ्या प्रयत्नामुळे 5 बंधारे वैनगंगा नदीवर मंजूर झालेले आहेत. अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा 2006-07 जिहार काढलेला आहे आणि वडसा ते गडचुली 49.5 किलोमीटर चा रेल्वे लाईन मंजूर केलेला आहे. हे 3 महत्त्वाचे प्रश्न मी माझ्यामुळे मार्गी लागलेले आहे. गडचुली जिल्हा हा अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त मागास असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात पण त्यावर आधारित उद्योगधंदे कारखाने नाहीत. कारण काय, या ठिकाणी रेल्वे लाईन नाही आणि म्हणून रेल्वे लाईन या ठिकाणी आणून येथील बेरोजगार युवकांना काम मिळावं. म्हणजे रेल्वे लाईन जर आली तर उद्योगधंदे होतील, कारखाने होतील छोटे, आणि येथील बेरोजगार युवकांना काम मिळेल. आणि या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. आपला जिल्हा दुर्गम भाग आहे. आजही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिक्षणाची सुविधा बरोबर नाही केल्या जात नाही आणि म्हणून याकडे प्राथमिकता देऊन म्हणजे प्रत्येक गावात शिक्षणाची सुविधा कशी चांगली होईल, त्या ठिकाणी आवश्यक जे शिकवणारे जे शिक्षक त्या ठिकाणी कसे बरोबर पोहोचतील, ते त्या ठिकाणी वेळेवर कसे राहतील आणि पूर्ण जो स्टॉप आहे त्या ठिकाणी कसे राहतील, जेणेकरून त्या शिक्षणामध्ये सुधारणा होईल या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे. शिवाय जे काही टेक्नॉलॉजी शिक्षण घेण्याचे जे काही टेक्नॉलॉजी आहे शासनाची नवीन जी योजना तेही त्या ठिकाणी कसं आणता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे. वीज, रस्ता, पाणी हे माणसाच्या मूलभूत गरजा आहे आणि अजूनही जिल्ह्यामध्ये अनेक भागात अनेक गावामध्ये हे पोहोचलेलं नाही आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या 66 वर्षानंतरसुद्धा न पोचणं ही म्हणजे शोकांतिका, याला जबाबदार आहे काँग्रेसचं सरकार. आणि म्हणून मी स्वतः खासदार झाल्यानंतर याकडे प्राधान्याने लक्ष घालेल. वीज, रस्ता आणि पाणी कसं पोचेल या दृष्टीने मी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. महिलासुद्धा आता पुरुषांच्या बरोबर काम करायला लागल्या आहे आणि महिलामध्ये जागृती आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जागृती येण्याचं कारण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी महिला सक्षमीकरण योजना राबवली होती. परंतु त्यानंतर अटलजी पडले आणि आता काँग्रेसचं सरकार आलं. आता ती महिला सक्षमीकरण जी योजना आहे ती बंद पडल्यासारखी झालेली आहे, आजारी झालेली आहे. म्हणून ती योजना पुन्हा प्रभावीपणे कसं राबवता येईल आणि ती राबवून महिलांना आपल्या पायावर कसं उभं करता येईल त्या दृष्टीने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कारण बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आता समोर आलेल्या आहेत, जागृत झालेल्या आहेत. परंतु ज्या तऱ्हेनं त्या बचत गटाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या तऱ्हेनं त्या शासनाकडून दिल्या जात नाही. त्यामुळे याकडे मी प्राधान्याने लक्ष घालेन आणि महिलांना सक्षम कसं करता या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. 10 वर्ष आमदार होतो त्यावेळेस महत्त्वाचे प्रश्न मी मार्गी लावले होते. उदाहरणार्थ सिंचन प्रकल्प, वैनगंगा नदीवर 5 बंधारे मंजूर करणे, वडसा ते गडचुली हा रेल्वे लाईन 49.5 किलोमीटरचा मार्ग हा मंजूर झालेला आहे. हे थंड बसत्यात आहे अजूनही, त्याला अजून निधी मिळालेला नाही आहे. अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न मार्ग निघाला आहे. 2006-07 जी आर निघाला, 10% लोकांनासुद्धा अजूनपर्यंत पट्टे मिळाले नाही आणि तिन्ही महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न तर अनेक आहेत, शेवटी प्रश्न कधी संपत नाही. एक सुटला की दुसरा तयार होते, दुसरा सुटला की तिसरा तयार होते. पण हे 3 महत्त्वाचे प्रश्न सुटले तर माझा दावा आहे या जिल्ह्याचा विकासामध्ये मोठा म्हणजे हातभार लागणार आहे. म्हणून ह्या 3 प्रश्नाकडे पुन्हा प्राधान्याने मी लक्ष घालणार आहे. जरांना माझ्याबद्दल मी सतत 5 वर्षात संपर्क सुरू आहे. अशोक नेते कसा आहे, कसा कव्हर करायचं, कसं काम करतो सर्वांना माहीत आहे.